हीच घरातली दोन माकडं. Thank you, sir. Thanks. Mangesh, mala sang ata pude kai. कशाचं काय म्हणजे तुझा ऍक्शन प्लॅन काय असणार? आकाश आणि मनूचा गेम तू जिंकलायस, पुढे काय? साहेब आता खरा गेम सुरू झाले. मनूचा बातुकलीचा खेळ सुरू झालाय साहेब. त्या आकाशच्या नावाचं कुंकू लावल्यामुळे ती वाचली आहे असं वाटतंय तिला. पण नाही, बाबडी आहे, बाबडी आहे बिचारी. त्याच कुंकूची किंमत तिला मोजावी लागणार साहेब. नाही तिचं कुंकू पुसायची वेळ आणली ना तर नावाचा मंगेश नाही मी. सोड तिचा नाच सोड. दीड दमडीची पोरगी ती काय रे तिच्या संसारात? हा पोरी कमी आहेत का जगात? सोड तिचा नाच. नाही साहेब, दीड दमडीची नाही आहे ती. दीड दमडीची नाही आहे. खूप पळवले तिने आजपर्यंत, अनेक खुलकावणे दिले आहेत. आयुष्यात पहिल्यांदा एक अख्खी रात्र जेलमध्ये काढावी लागली मला तिच्यामुळे. नाही साहेब, ती पोरगी दीड दमडीची नाही. नाही सोडणार तिला, सोडणार नाही तिला मी.
गुड मॉर्निंग आकाश. गिफ्ट आवडलं? म्हणू तुला काय गिफ्ट द्यायचं मला समजतच नव्हतं. तुझ्याशिवाय क्षणी करमत नाही मला. आता मनात आणलं की तुझ्यापर्यंत पोचता येईल, तुझ्याशी बोलता येईल. आवडलं ना गिफ्ट? खूप आवडलं. आय लव्ह यू. पण तू कुठे आहेस? मला असं एकटीला सोडून का गेलायस? कुठे एकटीला सोडून गेलो? मागे वळून बघ. चल लवकर फ्रेश हो, आई खाली बोलवते. अहो द्या लवकर. अहो थांबा, येऊ दे सगळ्यांना. हे बघ, हे आले बघ. काय म्हणू, झोप लागली ना व्यवस्थित? अहो काय विचारताय? अगं नवीन घर म्हणून. मला तर बहु बरं वाटलं, माझी सून आली ना आज घरी. आणि आज किती दिवसांनी आपण सगळे एकत्र ब्रेकफास्ट करणार आहोत. तू एकटीच का आलीस? जा विराजला बोलवणार. तुला काय सांगितलं होतं मी? अगं तू लहान आहे का आता? त्याला मी सांगितलंय भूक असेल ना बरोबर तो खाली येईल. दाद्या सांगणार आईला, अजूनही ती मला लहान समजते. बर बाई, चुकले. आता तरी प्लेट्स आणशील का? प्लेट्स आण, चमचे आण, ते वाटा घेऊन ये, पाण्याचं जार पण घेऊन ये. जा. एक मिनिट, एका वेळी मी एकच वस्तू आणू शकते, सगळं कसं आणता येईल? मी आणते. नको ग, तू बस, मी आणते. असं काय करताय आई? मी अजूनही पाहुणीच आहे का या घरात? पाहुणी नाहीयेस ग, घरचीच आहेस. पण अगदी आल्याला लगेच काम नकोय करायला. परत आल्यावर तुझ्याच हातात सगळं देणार आहे मी, कळलं ना? मग तूच कर सगळं काम, मी मस्त आराम करणार आहे. आणि काय एवढंसं काम करून मी काही झिजणार नाहीये. बस तू. चल ग निरजा. तू ऐकलंस का त्यांनी काय म्हटलं? परत आल्यावर म्हणजे आपण कुठे चाललोय का? विराज आलो, लवकर ये. या चिरंजीव, आज काय क्लासला जायचा विचार नाही वाटत? जाईन हो बाबा, कालच तर लग्न झालंय. लग्न याच झालंय, तुला काय धाड भरलीय? मुकाट्याने आवरायचं आणि क्लासला जायचं. बरं आकाश, तुम्ही काय ठरवलंय? म्हणजे कुठं जायचं प्लॅनिंग आहे तुमचं? नाही असंच असं प्लॅन कुठे काय म्हणू. नाही म्हणजे सगळीच इतकी गडबड झाली की या बाबतीत काही ठरवलं नाही. मग आता काही ठरवूही नका. कारण ते आम्ही ठरवलेलं आहे. काय लग्न अगदी झटपट ठरलं झालं सुद्धा आम्हाला दोघांना तुमच्यासाठी काही करता आलं नाही, म्हणून आम्ही दोघांनी हे ठरवलेलं आहे. काय बाबा? हनीमूनची तिकीट. गोवा. मस्त मज्जा करून या. अच्छा म्हणून तुम्ही मगाशी म्हणाला तू परत आलीस की काम कर म्हणून? अगं बाई, मी असं म्हणाले का? माझ्या तोंडात काही राहतच नाही. सॉरी सॉरी. ते नेहमीच असं आहे तुझं. म्हणूनच बरं का मनू, मी सहसा हिच्याबरोबर कुठलेही सिक्रेट शेअर करत नाही. बरं आकाश, तुम्हाला आज संध्याकाळीच निघायचंय, तेव्हा पटकन तयारीला लागा. चला. थँक्यू बाबा. ताई लव्ह यू. आता हे मला नाही तिला म्हणायचं. लव्ह यू.
साहेब मी निघतो. निघालास ठीक आहे. कुठे जाणार तू आता हे बघ. मी सांगतो तुला, त्या मनून तुला सोडलं असलं तरी तो आकाश केतकर हाडाचा वरतीवाला आहे. वास लागला तरी तुझ्या मागे पळतील. साहेब मी सरावलोय आता. कुठलाही पुरावा मागे न ठेवता शिकार कशी करायची ना, जमतं मला. आणि कुठे जातोय आता खरंच माहीत नाही, पण अशा ठिकाणी जाईन आकाश केतकर काय ब्रह्मदेवाचा बाप जरी आला ना तरी त्याला संशय येणार नाही माझा. हाच कॉन्फिडन्स मला आवडतो. मंगेश पण जरा जपून. तुम्हाला कळवत राहीनच मी. आणि हे असे आहेत ना मागे, आकाश आणि मनूची सगळी बातमी मला हवी आहे. त्यांनी श्वास जरी घेतला ना तरी मला कळलं पाहिजे. आणि ही जबाबदारी तुमची आहे कदरे. हो कळलं ना कदरे, जबाबदारी टाकली आहे तुमच्यावर, तसे वागा. लडकी तोंड आणि गळके डोळे घेऊन येऊ नका माझ्याकडे. होय साहेब, यापुढे तक्रारीला अजिबात जागा ठेवणार नाही. गुड. सो द ब्लाइंड गेम स्टार्ट्स अगेन. आकाश, मला ना खूप वेगळंच वाटतंय. वेगळं म्हणजे? म्हणजे असं सांगता नाही येणार वेगळं म्हणजे काय, पण म्हणजे मला असं छान पण वाटतंय आणि भीती पण वाटते. म्हणजे मला काही कळलं नाही. म्हणजे मी कधी बाहेर नाही गेले ना अलिबागच्या, असं ट्रेनमध्ये सुद्धा क्वचितच बसले. आणि आता सरळ विमानात, आतापासूनच हवेत तरंगते मी. मग आता चल ना, वेगळा अनुभव मिळेल तुला. एक विचारू, हसणार नाहीस ना? म्हणजे विमान असं इतक्या उंच उडतं, भीती नाही वाटत? नाही ग, मज्जा येते, बघशीलच तू. बर. आणि मी गोव्याला पण पहिल्यांदा जाते ना, म्हणजे गोव्याला काय मी कुठेच फारशी गेले नाहीये. मनु, प्रॉब्लेम काय? काही नाही, म्हणजे प्रॉब्लेम नाही, असं अनोळखी ठिकाणी वेगळीच लोक, वेगळं जेवण, कसं काय म्हणजे मी कसं करून घेईन मला. अगं म्हणून चाललोय ना आपण, सगळं काही बघितल्याशिवाय कसं कळणार तुला. डोंट वरी, तुझी भीती अशी संपेन, प्रेमात पडशील गोव्याच्या. आकाश, पण विमानात बसलो की तू माझा हात धरून ठेवशील ना घट्ट? तुमच्या गावाच्या जत्रेतल्या पाळण्यात सुद्धा माझ्या पोटात गोळा यायचा. मनु, आत्तापासून काही ठरवू नकोस, विमानात बसल्यावर मज्जा येईल तुला. आकाश, गोवा म्हणजे विमान कोकणावरून जात असेल ना? कस दिसत असेल रे कोकण वरून? माझं घर दिसेल अलिबाग मधलं.
म्हणून किती प्रश्न विचारतेस तू? त्यासाठीच आपण तिथे चाललोय ना? आणि इथून पुढे तुला जे जे करावं असं वाटतं ते सगळं काही करणार होत आपण. आकाश, मला वाटतं आपण एकदा अलिबागला जायला हवं. आपली पहिली भेट इथेच झाली होती, नाही? मध्ये किती मोठा काळ लोटून गेलाय, किती काय काय घडलंय, आपलं लग्न झालंय. एकदा अलिबागला जायला हवं. आईची पण इच्छा होती, माझं लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्याबरोबर मी अलिबागच्या देवीला यावं. गुड आयडिया. हे बघ, आपण गोव्याला जाणारच आहोत, परत येताना अलिबागला जाऊ. सिम्पल. खरंच? यस, खरंच. किती दिवसांनी घरी जाईन मी. देवळात जाईन, समुद्र किनाऱ्यावर. आणि हो, माझं लहानपण जिथे गेलं ते अलिबाग तुला दाखवायचं आहे. मला लहानाची मोठी होत असताना ज्या ज्या लोकांनी पाहिलंय त्या सगळ्यांना भेटवायचं आहे. आपण खरंच जाऊ ना अलिबागला? डेफिनेटली. आता पटकन आवर निघायचं आपल्याला. अरे आटोप लगा नाही तुमचं. भैया डिक्की खोल के रखाय ना. सामान कमी घेतलं ते बरं झालं, नाही तर तोच एक व्यायाम होऊन बस. पुरे झाले तुमची लेक्चरबाजी. आकाश चिडेल आता. आणि मनूला काय वाटेल? अहो असं काय. हा चला निघा आता. अरे राहू दे, सारखा सारखा नमस्कार नकोय. उत्तम व्यायाम. पुरे जा आणि मस्त मज्जा करा. आणि मुख्य म्हणजे धमाल करा. तुम्हाला दोघांना एकांत मिळणं महत्वाचं. काय बाबा तुम्ही पण. चला येतो. हाय बाय. चल म्हणू. बाहेर बाहेर. काय तुम्ही काय करताय? आम्ही पण येतोय. काय? हो जा रूम मध्ये जाऊन अभ्यास कर. जा 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 लवकर जा 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 म्हणू. चल चल लवकर जा. चला बाय बाय. हॅपी जर्नी. बाय बाय.